दीनदयाळ जनसेवा प्रतिष्ठाना वतीन सुमार 22 कोटी रुपया खर्च करून दिवचलच्या वाळशे वाठारांत हो प्रकल्प उबारतात. नोव्हेंबर 2023 म्हळ्यार ह्या दीनदयाळ हॉस्पिटलाचें काम पुराय जातलें आनी लोकार्पण करतले अशें आश्वासन मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंतान दिलें. शेनवारा दिवचली दीनदयाळ हॉस्पिटलाचो बुन्यादी फातर लायल्या उपरांत मुख्यमंत्री मुखेल सोयरे ह्या नात्यान उलयताले. शेनवारा जाल्ले ह्या सुवाळ्याक दिवचलचो आमदार दोतोर चंद्रकांत शेटये, मयचे आमदार प्रवीण शेट, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. आमी पुराय म्हणजे नॉट ओन्ली फॉर द बिचोले तालुका पुराय एन्टायर गोंया खातीर आमी बऱ्यापैकी इंटिग्रेटेड हेल्थ केअर फॅसिलिटीज दिवचलच्या ह्या दीनदयाळ हेल्थ केअर हॉस्पिटलांत हांगासर अवेलेबल करून दिवपाचे आसा. म्हाका खूब खोस भोगता, हांवूय बी दीनदयाळचो एक डायरेक्टर्स आसा आनी सुरवाती पासून ह्या प्रोजेक्टा कडेन म्हणजे हांव अटॅच्ड आसा. त्या खातीर जाता तितके बेगीन प्रोजेक्ट पुराय जावचो आनी लोकार्पण करून लोकांची सेवा ह्या हॉस्पिटलांतल्यान सुरू जावची हाज्या खातीर सातत्यात म्हजोय वैयक्तीक रित्या हातूंतल्यान इंट्रेस्ट आसतलो. म्हाका खूब बरें दिसता म्हणजे हांव सभापती आसतना जें काम सुरवात जाल्लें तें मुख्यमंत्री आसतना आमी पूर्णत्वा गेले आनी एज गूड एज आमी नोव्हेंबर 23 म्हटल्यार हें काम पुराय करून हो प्रोजेक्ट लोकार्पण करपाक जाय. इंटिग्रेटेड हेल्थ केअर सिस्टम हें सांगता आसतना आमी डॉक्टर शेखर सरकार म्हणजे जशें ॲलोपॅथीक, आयुर्वेदीक, होमिओपॅथीक ह्या सगळ्या पद्दतीच्यो पॅथीज आतां डे बाय डे म्हणजे लोकांक प्रत्येक पॅथी कडेन अट्रॅक्शन जावपाक लागलां. इवन दो द डॉक्टर्स म्युच्युअली पेशंट ट्रान्सफर करपाक लागल्या म्हणजे फॉर द एखादो ॲलोपॅथीक डॉक्टर्स यू कॅन टेक दॅट आयुर्वेदीक मेडिसिन्स किंवा यू कॅन टेक द होमिओपॅथीक मेडिसिन फॉर दीस दीस इज द बॅटर हें सांगपाक लागलां. आनी दीस इज द इंटिग्रेशन इज अ गूड थिंग. आनी सुरवातेकूच हांव मुद्दामून म्हणजे वर्ल्ड हेल्थ वर्ल्ड आयुर्वेदीक काँग्रेस आमच्या 8 तारखे पासून 11 तारखे पर्यंत पणजेच्या कला अकादमीच्या ग्रावंडाचेर जावपाची आसा. इट इज फॉर द 4 डेज. मुद्दामून वर्ल्ड आयुर्वेद काँग्रेसच्या एक्सपोक तुम्ही सगळ्यांनी पळोवचे, वाटेकारी जावचे. थंयसर फ्री ऑफ कॉस्ट ओपीडीज फॉर आयुर्वेदा, योगा, सिद्धा आनी युनानी ह्यो सगळ्यो ओपीडीजूय अवेलेबल आसतल्यो. त्या ओपीडींचोय फायदो घेवचो जेणे करून आमकां आयुर्वेदा, सिद्धा, नॅचरोपॅथी, युनानी हांची मेडिसिन्स कितें ही कळटली. आनी इन कालांतरांत आमी आयुर्वेद आनी होमिओपॅथीच्या बरोबर सिद्धा, युनानी आनी नॅचरोपॅथी ह्योय ओपीडीज गोवर्मेंटाच्या वतीन आमच्या रायबंद्रच्या हॉस्पिटलांत आमी गोवर्मेंटाच्या वतीनूय सुरू करपाचे आसा.